कोणाकोणाचे करेक्ट कार्यक्रम केले ते आम्हाला सर्व माहिती आहे. तुझा आता करेक्ट कार्यक्रम लोक करतील, सत्तांतर होईल तेव्हा पहिला उंदीर पडणारा असेल नरेश म्हस्के, हे त्यावेळे पण बोललो होतो, आज पण मी परत बोलतो. 22 वर्षाने तुम्हाला आता कंठ फुटलाय, पोपटासारखा बोलताय तुम्ही, हां तुमचा पोपट होणार आहे. चला, नरेश म्हस्के म्हणाले की मी करेक्ट कार्यक्रम करतो. आमच्या आईला तू कोणाकोणाचे करेक्ट कार्यक्रम केले ते आम्हाला सर्व माहिती आहे. तुझा आता करेक्ट कार्यक्रम लोक करतील, कळलं की नाही, आणि तू काय करतो तिथे महापालिकेत बसून ना धंदे, ते सर्व माहिती आहे आम्हाला. तू आमच्यासारख्यांच्या नादी लागू नकोस, ज्या दिवशी बोलेल त्याची तुला पळता होईल पुढे होईल. आणि मी मागे पण सांगितलं, ज्या दिवशी सत्तांतर होईल तेव्हा पहिला उंदीर पडणारा असेल नरेश म्हस्के, हे त्यावेळे पण बोललो होतो, आज पण मी परत बोलतो. तो कोणाचाच नाही, कळलं की नाही, तो कोणाचाच नाही. अरे अरे त्याला सांगायचं, तेव्हा राजन विचार हे भारत गेअरमध्ये सर्व्हिसला होता आणि तो होता कॅडबरीमध्ये, ग्लॅक्सोमध्ये, कळलं की नाही. अरे तो एवढा खोटारडा माणूस आहे, एवढा खोटारडा माणूस आहे, तुम्हाला पत्रकार मित्रांना सुद्धा माहिती आहे, तुम्ही हसू नका, खरंच आहे, लोकांना समजू समजलं पाहिजे या खोटारड्या माणसाला किती प्रसिद्धी तुम्ही द्याल. कशाबाबतीत? सॉरी, मी ऐकलं घोसाळकर, घोसाळकर. मला वाटतं हा विषय आहे ना ठाण्याचा, घ्या. आम्ही आम्ही कार्यकर्ते तिथे बसले सर. आज समोसे दिले आहेत बघा, खाल्ले का तुम्ही? आज समोसे दिलेले खाल्ले का तुम्ही? मिळाले ना तुम्हाला? अरे एकनाथ शिंदे काय घरातले देत होता का? एकनाथ शिंदे घरातले देत होता का? नरेश म्हस्के घरात अख्ख्या 6 महापालिकेचा कारोबार करत होता. म्हणून सांगतोय, मला बोलायला लावू नका, मी परत परत सांगतोय, खाल्लं तेवढं पचवा. हां, आमच्यासारख्याच्या मना आम्ही स्वच्छ हाताची माणसं आहोत, कळलं की नाही. असं म्हणणं होतं ठाण्यातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजन विचार यांचं काम करायला तयार नव्हते, त्यांना मी सांगितलं की माझ्या. अरे वा 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 वा, एकनाथ शिंदे म्हणजे काय मोठे परमेश्वर होते का? हा, एकनाथ शिंदे मोठे परमेश्वर होते का सांगा मला? हा, अरे हा बाळासाहेबांचा विचार, दिघे साहेबांचा, तुम्ही कुठे ते कुठे? हा, तुम्ही त्या फोटोमध्ये आनंद आश्रमामध्ये स्वतःचा फोटो लावून त्या लावला होता, बोंबावून केली, एका रात्रीत बदलून टाकला. अरे दिघे साहेबांची सर तुम्हाला येणार आहे का? दाढी वाढवली, ॲक्टिंग केली का, होतं का पिक्चर काढून? होतो का? दिघे साहेबांसाठी कष्ट करावं लागतात. मला वाटतं धास्ती आता कसं झालंय काय माहित आहे का? आज लोकांचा प्रतिसाद एवढा आहे, मी फक्त 2 ते 3 तास माझे सर्व कार्यकर्ते विक्रांत चव्हाण आमचे काँग्रेसचे अध्यक्ष असतील, देसाई असतील, आव्हाड साहेब असतील, आमच्या जिल्हा प्रमुख असतील, सर्व पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक महिला असतील. अरे रस्त्यावरनं चालतोय आम्ही, यांच्यासारखं हे करत नाही, गार्डनमध्ये जाऊन नाच नाही करत, कळलं की नाही. हां, त्यामुळे कसं आहे माहिती आहे का? बघा तुम्ही, बघा तिसरा डोळा तुम्ही आहेत, तुम्ही सर्वांना, तुमच्याकडे सर्वांच्या कुंडल्या आहेत, तुम्हाला बोलायचं का एक सांगण्यात काय जास्त हे नाही आहे. त्यामुळे त्यांनी फक्त इलेक्शन लढवावं, त्यांनी केलेली कामं लोकांसमोर मांडावी, ह्या गोष्टीमध्ये लोकांना काहीही इंटरेस्ट नाही. आज दिघे साहेबांना जाऊन किती वर्ष आले? 22 वर्ष झाले. हां, आणि 22 वर्षाने तुम्हाला आता कंठ फुटलाय, पोपटासारखा बोलताय तुम्ही, हां तुमचा पोपट होणार आहे. चला, या सर्व गोष्टी आता